महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गाचे माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांचा उद्या वाढदिवस साजरा होतोय. विद्यमान आमदार दीपकभाई आपल्या सोबत आहेत. भाई, काय सांगाल, उद्या आपला वाढदिवस होतोय, मात्र पहिल्यांदाच अशी वेळ आहे, कोरोनामुळे तुम्ही मुंबईमध्ये आहात. वाढदिवस साजरा करण्यासंदर्भात काही निर्णय वगैरे काय घेतलाय का? नाही नाही, वाढदिवस कसं आहे की वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम करू नका असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या होत्या. आणि करोनाचा काळ हा सगळ्यांच्याच दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा काळ आहे की ज्या ठिकाणी एकत्र येणं टाळलं पाहिजे, तर त्या दृष्टीने मला वाटतं की वाढदिवस पुढच्या वर्षीचा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घ्यावी. मी जरी आज मुंबईला असलो तरी पुढच्या आठवड्यामध्ये मी सावंतवाडीला येणार आहे आणि त्याच्यानंतर मी आठवड्यातले 5 दिवस सावंतवाडीलाच राहणार आहे. त्याच्यामुळे किती वेळ मला भेटता येईल आणि मुख्य म्हणजे सिंधुदुर्गच्या एकंदरच तिथे समृद्धी यावी, त्याचा विकास व्हावा म्हणून जो जो निधी पाठवलाय तो योग्य तऱ्हेने लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या मध्ये एक जागृती करणं याच्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल असं मला वाटतं. आणि राजकारण तर असतंच नेहमी, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचं हित महत्वाचं आहे. उद्या येणारी चतुर्थीसाठी लोक आहेत, त्यांची कशी सोय होईल. मी जवळजवळ 3-4 वेळा अनिल परब साहेबांच्या बरोबर मिटिंग केलेली आहे. आम्ही हीच शक्यता पडताळून बघत होतो की इथून टेस्ट करून लोकांना पाठवता येतं का, परंतु प्रॅक्टिकली डिपार्टमेंटचा व्ह्यू असा आहे की तुम्ही इथं जरी टेस्ट केलं तरी जाताना वाटेमध्ये करोना होऊ शकतो, किंवा बरोबरचा मनुष्य जर त्याला संसर्ग झालेला असेल, ड्रायव्हरला झालेला असेल तरी संसर्ग होऊ शकतो. या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट आपण लोकांना करता येण्यासाठी, लोकांसाठी ती म्हणजे कमीत कमी दरामध्ये त्यांनी थोडं लवकर यावं. कमीत कमी दरामध्ये त्यांना कसं नेता येईल, मला आठवतं की माझ्या घरची काम करणारी मुलगी गेली, तिला सुद्धा 2500 रुपये तिकीटासाठी खर्च करावे लागले. घरी सर्वसामान्य लोकांना परवडत नाही, 4-4, 5-5 लोक जातात, 10-10, 12-12 हजार रुपये खर्च करणं. आणि त्याच्यामुळे एकतर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हे कमी करून घेण्याचं मान्य केलेलं आहे, त्याची लवकरच चर्चा होईल आणि ते अनाऊन्स करणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु सर्व तऱ्हेने आम्ही सर्व हे पडताळून बघतो. मी ज्याला पालकमंत्री होतो त्याला पहिल्यांदाच टोल माफीचा निर्णय आम्ही करून घेतला. त्यावेळेला रावते साहेब होते परिवहनला आणि MSSRDCला शिंदे साहेब होते. तर तो आपण बघितलं की 5 वर्ष आपण कुठलाही टोल हा गणपतीला येणाऱ्या लोकांना लागत नव्हता. परंतु आजची परिस्थितीच एकदम विचित्र आहे. अगदी माझे भाऊ आहेत, भावांची मुलं आहेत, त्यांनी एकही गणपती चुकवलेला नाही, परंतु यावर्षी प्रथमच ते आता सावंतवाडीला येणार नाही आहेत. नरी चुलत भाऊ आहेत ते, काय येणार नाही. तरी परिस्थिती अशी की प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, आपली काळजी घेतली पाहिजे, इतरांची काळजी घेतली पाहिजे. जर लालबागचा राजासारखा गणपती ज्याच्या कोट्यवधी लोक ज्याला भेट देतात, सिद्धिविनायक मंदिर आहे ज्याला रोजच 25-50 हजार लोक भेट देतात, अशी मंदिरं आपण बंद ठेवतो. रोज 1 लाख रुपये लोक ज्याला भेट देतात, जसं साईबाबांचं मंदिर बंद आहे ज्याच्यामध्ये 10-10 लाख लोक जातात, ती आषाढी एकादशीची वारी यंदा रद्द करावी लागली. या सगळ्याचा विचार आपण सुद्धा केला पाहिजे. शेवटी तुम्ही असाल तर जग आहे. आणि म्हणून मला सगळ्यांनाच विनंती केली, जेवढ्या कमीत कमी लोकांना ट्रॅव्हल करता येईल तेवढे करा. त्यांना कसं कमीत कमी खर्चामध्ये येता येईल याची आम्ही काळजी घेऊ. मी तर उद्यापासून, उद्याचा पूर्ण दिवस मी ह्याच्यासाठीच देणार आहे की आपल्या पाठीमागची लाईट, मी उद्याचा दिवस ह्याच्यासाठीच देणार आहे की तिथले स्थानिक डॉक्टर्स, जिल्हा परिषदेची यंत्रणा, नगरपालिकांच्या यंत्रणा यांच्याशी चर्चा करून त्यांना काय काय साहित्य लागेल, हे जी लोक येणार या लोकांच्यासाठी सॅनिटायझर्स लागतील, फेस मास्क लागतील, जे काय लागेल स्थानिक लोकांचं हे केलं पाहिजे. स्थानिक लोकांनी गणपतीच्या पिरियडमध्ये काही काळजी घेतली पाहिजे. आजकाल प्रथा परंपरा खूप आहेत. आमच्याकडे तर असं आहे की गणपतीची जी मूर्ती असते दरवर्षी त्याच साईजची आणि तशीच मूर्ती ही वर्षानुवर्ष आणली जाते. यांना आम्ही सुद्धा 2 फुटाचा गणपती फुटत सांगितला. कशासाठी सांगितला, घरच्या विहिरीमध्ये त्याचं विसर्जन करता येईल. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गेला, 1 लाख करोना झालेला आहे, 100 लोकांना करोना. आज मुंबईची परिस्थिती काय झालेली आहे तुम्ही बघा. आणि त्याच्यामुळे आज लोकांचे जीव वाचवणं महत्वाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण वाढदिवस साजरे करणं फारच योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं. काही लोकांनी असं म्हटलं की आम्ही करोनाच्या संदर्भातलं साहित्य वगैरे वाटतो. ठीक आहे, ते साहित्य वाटणं याच्यातलं काम आहे, त्यांनी ते केलं तर ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सेलिब्रेशन मी काहीच नाही करणार. मी स्वतः तरी नाहीतर मी 18 तारखेला येऊ शकलो असतो मला जर सेलिब्रेशन करायचं असतं तर.
परंतु पुढच्या काळामध्ये या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असा संकल्प केलेला आहे की पुढचा काळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला द्यायचा आहे. आणि मी बघितलं की मी कोट्यावधी रुपयाचा निधी जेवढा 15-20 वर्षामध्ये आला नाही एवढा निधी पाठवला. नुकतेच जिल्हा परिषदेने काहीतरी 25-30 कोटी रुपये 25-30 कोटी केवढी मोठी अमाऊंट असते सरेंडर केली. म्हणजे असे पैसे सरेंडर व्हायला लागले. चांदा ते बांधासाठी तिथे लोकल यंत्रणा होती, त्याचे जिल्हाधिकारी मुख्य होते, जवळजवळ 80-90 कोटी रुपये त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या रकमा आहेत त्या जिल्ह्यासाठी आलेल्या आहेत. अशाच यंत्रणा जर पैसे खर्च करत वेळेवर खर्च केला नाही तर मला एक उदाहरण देतो. ओरससाठी 25 कोटी रुपये मी मंजूर केले, उपलब्ध करून किती करून घेऊ शकले त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी, फक्त 11 कोटी रुपये. आणि ते सुद्धा मी पाठीमागे लागून प्रस्ताव पाठवून ते झाले 11 कोटी. मग 14 कोटी आमचे आता मी नंतर आणेन ते, परंतु फुकट गेले. गेल्या 25 वर्ष झाली आपल्या जिल्ह्याला, कोणालाही त्या जिल्ह्याच्या मूळ इमारती आहेत दुरुस्त कराव्या, त्याचे रस्ते झाले पाहिजेत. आरोग्याच्या यंत्रणेसाठी किती पैसे आलेले आहेत तुम्ही बघितलं की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी आणलं, त्याच्यावरचा वाद लोकांनी सुरू केला इथं असावं की तिथं असावं. शेवटी ते हॉस्पिटल असावं आणि ते जनतेसाठी असावं. मेडिकल कॉलेज आम्ही 2016 करणार होतो, त्याला राणेसाहेबांनी करार करून घेतला. त्यांच्या कॉलेज त्यांनी केला पाहिजे, त्यांचं मेडिकल कॉलेज होणं चांगली गोष्ट आहे. परंतु सिव्हिल हॉस्पिटलचा करार केला तो 2016 पासून 2019 होता. त्याच्यामुळे 2019 आम्ही स्वतःच गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज करू शकलो नाही. आज ते मेडिकल कॉलेज होऊ शकेल कारण आज उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत. मी अजितदादांना भेटलो, संबंधित राजेश टोपेंना भेटलो, त्यानंतर मेडिकल एज्युकेशनचे आमचे देशमुख साहेब आहेत ते त्यांच्या गावी होते, तिथं त्यांच्याशी संपर्क साधला. शेवटी हे वेळेवर झालं पाहिजे, ते होणं हे गरजेचं आहे गरीब माणसांसाठी. शेवटी ट्रीटमेंट घ्यायला कोण तिथं जाणार? गरीब मनुष्य जाणार. तिकडे शिकायला कोणाची मुलं जाणार? गरिबांची मुलं जाणार. हे महत्वाचं असतं. आमच्या दृष्टीने आम्ही 2000 रुपयाचं तिकीट काढून किंवा विमानाचं 5000 रुपयाचं तिकीट काढून जाऊ शकतो, परंतु गरीब माणसाला 100-200 रुपयाचं तिकीट काढणं सुद्धा अवघड असतं. 500 रुपये खर्च करणं अवघड असतं कारण एकाला 5-5 लोक येतात. तर मला असं वाटतं की गणपतीच्या संदर्भात हे आवश्यक आहे, ते आमचं कर्तव्य आम्ही करू. परबसाहेब सुद्धा आमच्या जिल्ह्यातले आहेत, त्याच्यामुळे ते त्याला सहकार्य करतील अशी मला खात्री आहे. मुख्यमंत्री महोदयांना तर कोकणाबद्दल विशेष प्रेम आहे, त्याच्यामुळे हे घडेलच. आणि मी एक बघितलेलं की तुम्ही कितीही पैसे पाठवा, कितीही मीटिंग घ्या इथून मुंबईतून, तिथं शेवटी जाऊन बसायला लागतं आणि स्वतः काम करून घ्यायला लागतं. त्याच्याशिवाय हे काम होऊ शकत नाही कारण हे अशा तऱ्हेच्या कन्सेप्ट आहेत की ज्या रेग्युलर चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करायला लागतं. आणि आपल्याकडे एकतर अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे जनमताचा उठाव या ठिकाणी झाला पाहिजे. हा आमचा अधिकार आहे, आमचे आलेले पैसे आहेत. मग ते मेकॅनायझेशनसाठी आलेले पैसे असून दे, श्री पद्धतीच्या भात लागवडीसाठी आलेले पैसे असून दे, हळदीचं बघा, कुणाला हळदीचं रोप म्हणजे काय ते माहिती नव्हतं. आज हळदीच्या रोपाला एवढा डिमांड आलेला आहे. चांदा ते बांधा अंतर्गत ते रोपं युनिव्हर्सिटीने तयार केली, स्पायसेसची रोपं तयार केली. आज तुम्ही बघितलं तर मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम झाल्या, आउटबोर्ड इंजिनच्या झाल्या, गोव्याला आपले मासे जात नव्हते, त्या लोकांना इन्सुलेटेड व्हॅन दिल्या गेल्या. प्रत्येक गोष्टीचा आपण उल्लेख करायचा नसतो. हे काम की मी माझ्या पैशांनी नाही केलेलं, हे जनतेचे पैसे आहेत, पण कोणीतरी ते जनतेपर्यंत पोहोचवायला पाहिजे होते. पूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये CCTV होते का? संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पहिला जिल्हा आहे संपूर्ण महाराष्ट्रात जर संपूर्ण CCTVने कव्हर केलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे कुठलाही गुन्हा झाला तर आपल्याकडे लवकरात लवकर त्याचा शोध लागतो. हे सगळं आहे आणि आपल्याला ते पुढे करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ओरसचं काम 12 कोटी मी त्यावेळेला आपण कामं सुरू केली आहेत, परंतु 25 कोटी ते आले पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 50 कोटी मंजूर केलेले होते, पाणबुडीसाठी जवळजवळ 70-80 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. हे सगळं केलेलं आहे तर मध्ये झालं पाहिजे. तिलारीची पाणी पुरवठा योजना झाल्यानंतर संपूर्ण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्यटन येणार आहे. पण नुसतं पर्यटन येऊन चालेल का? गरिबांसाठी पर्यटन आलं पाहिजे. जागेचा मालक हा स्वतः एखाद्या छोट्याशा रिसॉर्टचा किंवा बेड अँड ब्रेकफास्ट स्कीमचा मालक बनला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न काही स्वतःसाठी नाही. आणि मी हा वेळ जो दिला महाराष्ट्राला, खूप काम केलं, वेगवेगळे ऍक्ट बदलले, पोलिसांसाठी चांगली घरं व्हावी म्हणून DPC मधून पैसे देण्याची तरतूद केली. या ठिकाणी जवळजवळ 50 कोटी रुपये नुसते गस्ती नौकांसाठी दिलेले होते. म्हणजे शेवटी एक गोष्ट लक्षात आहे की तुम्ही किती पैसे दिले. अजून गस्ती नौका आल्यात का? मी त्याला गृहमंत्री होतो, मी फॉलोअप केला. श्रीलंकेमध्ये त्या बोटी बांधल्या जात होत्या, आता 8-9 महिने झाले, अजून आलेल्या नाहीये. कुठेतरी ह्या सगळ्याचं यायला लागेल तर मच्छीमारांना न्याय मिळणार. मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्याच्यामध्ये सोलार ड्रायर्स आहेत. आपण बघितलं की आपण आउटबोर्ड इंजिनसाठी पैसे दिले,
तसेच आता आपण रापणकर संघांना जाळ्यांसाठी पैसे देण्याची स्कीम आणलेली आहे. चांगली लँडिंग सेंटर आपण करतोय, पण कोणीतरी तिथे जाऊन बसल्याशिवाय हे होणार नाही. आपल्याला फिशिंग व्हिलेज करायचं होतं, नुसत्याच एमटीडीसीला पैसे देऊन ही कामं होत नाही. मला असं वाटतं की हे माझं कर्तव्य आहे की लोकांनी जी साथ मला माझ्या राजकीय लढ्यामध्ये दिली त्याच्यामुळे मी या जिल्ह्याचं देणं लागतो. आणि ते केवळ मला मंत्री नाही केलं मग काही होत नाही, त्याने फरक नाही पडत. जिल्ह्याचं मंत्रिपद गेलं, माझं मंत्रिपद नाही गेलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी एक असा कार्यकर्ता आहे की मी तुम्ही जर वैभव नाईकना विचारू शकता, मी त्यांना सांगितलेलं होतं कारण मी काय मंत्रिपद मागायला गेलो नव्हतो, मागच्या केपेला गेलो नाही, ह्या केपेला गेलो नाही, कारण सावंतवाडीचे इलेक्शन होते, मी त्या इलेक्शन मध्ये होतो. त्यांना मी सांगितलं होतं की मला जरी उद्धव साहेबांनी मंत्री केलं तरी मी 2.5 वर्षानंतर माझा राजीनामा त्यांना देऊन तुम्हाला परत करायला लावे, कारण तरुणांना मोठे केले पाहिजे ह्या भावनेतून मी करतो. आता राजकीय समीकरणं बदलली, मी मंत्री असताना जर जी कामं 1 वर्षात करू शकतो ती करायला मला आमदार म्हणून 5-5 वर्ष लागणार, कारण मंत्री असताना तुमच्या हातात अधिकार असतात, तुम्ही ते करू शकता. परंतु म्हणून नाराज होऊन बसण्यामध्ये काही नसतं, आपण शेवटी काम करत राहिलं पाहिजे. आणि मंत्री म्हणजे काय सर्वस्व नाही, तुम्ही लोकांचा विकास करू शकता आणि किती विकास होऊ शकतो याचं सिंधुदुर्ग हे उदाहरण ठरलं पाहिजे. आणि ती शक्ती माझी नाही, ती सिंधुदुर्ग वासियांची शक्ती आहे. आणि ती शक्ती त्यांच्यामधली फक्त जागृत करण्याची गरज आहे. आणि ते जागृत करायचं काम जर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून घडू शकलं तर मला नेहमी आनंद होईल. राजकारणामधले खूप बरे वाईट अनुभव मी घेतलेले आहेत आणि मला असं वाटत नाही की राजकारणाला पुरेसा वेळ मी दिलेला आहे. सावंतवाडीची संस्कृती व्यवस्थित मी जपलेली आहे. सावंतवाडीची संस्कृती काय आहे, सावंतवाडीचे जे जे मंत्री झाले त्यांनी कधी पैसे नाही केले, त्यांनी स्वतःचा स्वार्थ नाही केला, त्यांनी जनतेसाठी पैसे आणले. तुम्ही भाईसाहेब सावंतांचं उदाहरण घ्या, तुम्ही त्या ठिकाणी प्रवीण भोसलेंचं उदाहरण घ्या, आमचे स्वतः राजेसाहेब होते, 5 वेळा आमदार होते, हँडीक्राफ्ट बोर्डाचे चेअरमन होते. कोणी राजकारणातून पैसा नाही केला, राजकारणातून पैसा करणं ही सावंतवाडी संस्थांची परंपरा नाही. आणि आजचा सिंधुदुर्ग जिल्हा हे पूर्वीचं सावंतवाडी संस्थान आहे आणि गडनिधी ही त्याची सीमा होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आपण ती परंपरा जपू शकलो. महाराष्ट्रातल्या खूप कार्यकर्त्यांना न्याय दिला. शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा हक्काने माझ्या केबिन मध्ये यायचा, माझी केबिन आपल्या हक्काने वापरायचा. आज सिंधुदुर्गवासियांना मला माहिती आहे की त्यांना अनेक वेळा दुसरीकडे जाताना अकोड होतं, तर मी एक छोटासा ऑफिस बनवलेलं आहे एमएलए हॉस्टेलमध्ये. मला जी सरकारने रूम दिली होती त्याच्यामध्ये तिथून लोकांची पत्र टाईप करून देणं, त्यांची कामं करणं, ही सुद्धा मी त्या सरण कोरोना संपलं की ते रेग्युलर चालू होईल. कोरोना असेपर्यंत काहीच होणार नाही, म्हणजे तुम्हाला अगदी फ्रँकली सांगितलं पाहिजे, करोना होईपर्यंत फक्त करोना होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि लोकांना आवश्यक ते लोकांमध्ये जागृती करणं. आणि एकदा हा फेज संपला की जे पर्व येणार आहे ते विकासाचं पर्व येणार आहे. तुम्ही बघितलं की प्रत्येक ठिकाणी, मी तुम्हाला एक उदाहरण सांगत नाही, आपल्याकडे पूर येत होते, आपल्याकडे होती का यंत्रणा? यंत्रणा गेल्या 5 वर्षामध्ये उभारली गेली, जसं मी तुम्हाला सीसीटीव्हीच सांगितलं. 25 वर्षापूर्वी भाईसाहेब सावंत असताना जे आरोग्य यंत्रणेमध्ये मोठमोठी हॉस्पिटल्स आणि मंजूर झाली, त्याच्यानंतर 25 वर्षांनी सिंधुदुर्गला हॉस्पिटल्स 5 मंजूर झाले. मला ह्या कामी दीपक सावंत साहेबांनी खूप सहकार्य केलं, कारण मी पैसे मंजूर करू शकत होतो फायनान्स मध्ये असल्यामुळे, परंतु त्याला परवानग्या देणं, ते करून घेणं, अनेक गोष्टी आहेत. आपल्याकडे आयुष्य मंत्री आहेत आदरणीय नाईक साहेब, श्रीपाद नाईक साहेब, त्यांनी एक सेंटर मंजूर केलंय. आजच मला कळलं की ते इथून दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न. शेवटी आमचं आहे हक्काचं, ते सो दुसरीकडे गेलं मग त्याच्यासाठी लढायचं कोणी, हा प्रश्न आहे. आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून कोणी काही करेल ना, परंतु गरिबांसाठी कोण करेल? गरिबांसाठी आपल्याला माहितीये, गाडगे संत गाडगे महाराज सावंतवाडीला आले, त्यांनी तिथं गाडी तळवतात, तिथं त्यांची हे स्व झाली, लोकांना त्यांनी प्रबोधन केलं होतं, कीर्तन केलं होतं. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही गोरगरिबांसाठी त्यावेळेच्या म्युन्सिपाल्टीने, त्याला जनतालाची राजवट होती, त्यांच्या नावाने मंडई बांधली. आज त्याचं व्यापारीकरण करण्याच्या गोष्टी केल्या जातात. त्याला दुःख असं होतं, 5 कोटी रुपये मी 3 वर्षापूर्वी पाठवले, या ते गाडगे महाराजांच्या ह्याच्यामुळे असल्यामुळे त्याला 20-25 कोटी जेवढे काय लागतील हे सगळे शासन देईल, हे अश्युरन्स दिलं. आज सुद्धा ते अश्युरन्स कायम आहे. परंतु तुम्ही जर व्यापारीकरण करायचं म्हटलं आणि गरिबांना बाहेर काढायचं म्हटलं तर कठीण होईल. मग तिथं आम्हाला स्वतःला लक्ष घातलं पाहिजे, लोकांवर मी अन्याय होऊ देणार नाही. आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ही काय राजकीयाची वेळ नाही. माझा प्रवास हा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि मी मनापासून सामाजिक कार्यकर्ता आहे.
आणि त्याच्यामुळे माझं जे कर्तव्य आहे लोकांना दिसेल एवढे पैसे आणले मी कधी उल्लेख केलेला नाही. कधी शाळा दुरुस्त होत होत्या का, किती शाळा पडायला आल्या होत्या, ग्रामपंचायतीनं नवीन इमारती होत्या का, पैसे आले म्हणून सिंधुदुर्ग हे व्हायला लागला. शेवटी मी ज्याला पालकमंत्री झालो त्याला एक दगड पडलेला नव्हता धावपट्टीवर, सिंधुदुर्गच्या धावपट्टी तयार झाली, इमारती तयार झाल्या. काही कारणामुळे त्याचं उद्घाटन थांबलं असेल किंवा त्याचं ऑपरेशन थांबलं असेल, परंतु प्रोजेक्ट पूर्ण झाला ना. आणि म्हणून मला सांगायचं की मी काय केलं याच्याबद्दल मला फार हे करायचं नाही. भरपूर पैसा आणला ज्याची कम्पॅरिझन गेल्या 15-20 वर्षामध्ये होऊ शकत नाही, परंतु तो माझा पैसा नाही, तो जनतेचा पैसा आहे. आणि हा पैसा जर परत गेला तर त्याच्यावर काही दुःखाची बाब नाही. आणि म्हणून कोणीतरी तिथं त्याग केला पाहिजे, बसून राहिलं पाहिजे, म्हणून माझी मनापासूनची इच्छा आहे. लोकांना दाखवण्यासाठी मी सांगत नाही. तिथं राहायचं 3 वर्षामध्ये काय चमत्कार. मी सौंदर्यचा नगराध्यक्ष होतो, संपूर्ण नगरपालिका 2 वर्षामध्ये बदलून दाखवली. तसंच जिल्हा आणि मतदारसंघाचा कायापलट करणं कठीण नाही. आज तिलारीला फॉरेस्ट रिझर्व झालेलं आहे हत्तींसाठी, वाघांसाठी. त्याच्या शेजारी म्हणजे पेरियार लेक असतो तेवढा सुंदर आपला तलाव आहे तिलारीचा, सुंदर असं हे होऊ शकतं. किती सुंदर बायोडायव्हर्सिटी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला 50 कोटी रुपये मंजूर केले होते. एक प्रस्ताव जिल्ह्यामधून. शेवटी जिल्ह्यावर प्रेम करणारे अधिकारीही पाहिजेत आणि त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात अधिकारी सुद्धा पाहिजेत. म्हणून मी चक्राकार पद्धत ती मागणी केलेली होती मुख्यमंत्री महोदयांकडे, त्यांनी मान्य सुद्धा केली होती, परंतु ते मिनिट्स मध्ये आलेलं नाहीये. पुन्हा त्याचा फॉलोअप करायला लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जे प्रेम मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने दिलं, माझ्या मतदारसंघातल्या जनतेने दिलं, त्याच्यामुळे मी अनेक विजय प्राप्त करू शकलो, अनेक कठीण राजकीय लढाया लढलो, आणि त्याच्यामध्ये मिळालेला सगळा विजय आणि त्याचं सगळं श्रेय हे माझ्या मतदारसंघातील जनतेचं आणि सिंधुदुर्गातल्या जनतेचं आहे. आणि त्याच्यामुळे हे माझं देणं आहे त्यांना की मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणणं असून दे, पर्यटनाचा विकास असून दे, बागायतदारांसाठी काहीतरी करायचं असून दे, मच्छीमारांसाठी असून दे, महिलांच्या बचत गटांसाठी क्वायरच्या इंडस्ट्री आणलेली आहे, मग ते सगळं पूर्ण झालं पाहिजे ना. त्यांच्यासाठी पिंजरे माशांमध्ये मत्स्यपालनाचे पिंजरे दिलेले आहेत, पण त्याच्यासाठी जे मल्टीस्पेशियस हॅचरी केली त्याचं काम अर्धवट आहे. स्वतः लक्ष दिल्याशिवाय काही होत नाही. पैसे पडून राहतात, सरकार पैसे परत घेतं. आपण तिथे जाऊन हे केलं पाहिजे. अर्थात सगळ्यांचं सहकार्य लागणार. विद्यमान पालकमंत्री आहेत, विद्यमान आमदार खासदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्षाचे लोक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. सगळ्यांचं सहकार्य करून हे करायचं, कारण हे मी माझ्यासाठी काहीच करत नाही, मी जनतेसाठी करतोय. आणि जे काय नॉलेज मी एवढ्या वर्षामध्ये मिळवलं, बिझनेसमध्ये मिळवलं, माझे वडील स्वतः मोठे उद्योगपती होते, आजोबा उद्योगपती होते, ते रेप्युटेशन आहे. आम्ही जर एवढे मोठे उद्योग त्या काळामध्ये करू शकलो तर आज लोकांसाठी सुद्धा हे केलं पाहिजे ना. आणि ते करण्यासाठी म्हणून देवाने ही संधी दिलेली असं मी समजतो. मी साहेबांचा भक्त आहे आणि पद ही येतील जातील, आणि काम एवढं केलं पाहिजे की पद तुमच्या मागून धावले पाहिजे, तुम्ही पदाच्या मागे धावता का, आणि ते करून दाखवलं तर खरे आपण सिंधुदुर्गचे नागरिक. आणि म्हणून सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा आहे, आणि तो तसा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा राहणार. जे स्वतः कधी कर्ज घेत नाही, कोणाची निंदा करत नाही, स्वतः काम करून दाखवतात. आमची मुलं महाराष्ट्रामध्ये त्यांचा रिझल्ट पहिला आहे, पण आमच्याकडे कॉलेजेस देताना मात्र सरकारचं दुर्लक्ष होतं. त्याच्यासाठी लढे पूर्वी सुद्धा केले, आता सुद्धा करत राहिले पाहिजे. 96 सालामुळे आम्हाला तांत्रिक अडचण होती की आमची सिव्हिल हॉस्पिटल हे कराराने दिलेलं होतं तत्कालीन मंत्री महोदयाने, ते दिलं नसतं तर आमच्याकडे 2016 सालामध्येच मेडिकल कॉलेज झालं असतं. त्याची सगळी तयारी केली होती. परंतु आज सुदैवाने उद्धव साहेबांसारखे एक मुख्यमंत्री ज्यांना कोकणाबद्दल प्रेम आहे, आज मुख्यमंत्री पदावर आहे. त्यावेळेला जर होऊ शकलं नाही तर कधीच कॉलेज होऊ शकणार नाही. आज व्हायरॉलॉजी लॅब आपल्याकडे झाली, किती वर्षांची ती गरज होती. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथले लोक गोव्याला जातात, त्याच्यावेळी सिंधुदुर्गमध्ये त्यांची ट्रीटमेंट होऊ शकेल. अनेक गोष्टी आहेत, मला काय खूप सांगायचं नाही आहे. सांगायचं एवढंच आहे की जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे, जो राजकीय पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी ऋणी आहे, आणि हे ऋण फेडण्यासाठी दिवस रात्र मेहनत ही मी करेन आणि ती तिथं बसून करेन. करोनाच्या काळात योगायोगाने माझा अपघात झाला, मला रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला होता, तरी पण मी 24 तास प्रवास केला. 12 तास इथून गेलो, 12 तास परत आलो. करोनासाठी 46 लाख रुपये माझ्या आमदार निधीचे दिले. रात्री 12 वाजता त्याची ऑर्डर काढून घेतली मुंबईचं तिथं बसून, आणि 12:30 मी जिल्हा सोडला. जिल्ह्यावर जे प्रेम करतो दुसऱ्या कशावरही करत नाही. आणि जिल्ह्यातली आपली लोक जी मुंबईला राहतात,
हे जिल्ह्यासाठी धडपडत असतात. एखादी शाळा करायची, एखादा गावामध्ये चांगलं काम करायचं, मुंबईतील लोक वर्गणी काढतात आणि ते करत असतात. त्यांच्या सुद्धा अडचणीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यांना गावाला येत असताना त्यांना कमीत कमी खर्चामध्ये यायला मिळालं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर आज मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग असल्यामुळे तो आपल्या जिल्ह्यामध्ये होता कामा नये, याच्यासाठीच थोडी भूमिका ही कठोर घ्यायला लागते. ती कठोर घ्यायला लागणारच नाही, कारण आमचे लोक एवढे समजूतदार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या भावाची पूर्ण फॅमिली आजपर्यंत त्यांनी कधी गणपती उत्सव चुकवला नाही. फर्स्ट टाइम त्यांनी सांगितलं आम्ही येणार नाही, तुम्ही घरच्या घरी करा आणि विसर्जन सुद्धा घरच्या घरी करा. आपल्याकडे भजनाची संस्कृती आहे, परंतु एखाद्या वर्षी आपल्याला हा त्याग करायला लागतो की देवबाप्पाची चांगली सेवा ही मनोभावे केली पाहिजे तर गणपती बाप्पा खुश होणार, जिल्हा आपला करोना मुक्त ठेवणार. आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, जिल्हावासियांनी लक्षात ठेवली पाहिजे, मुंबईतून येणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवली पाहिजे, हा जिल्हा जर आपण करोना मुक्त ठेवू शकलो तर हा भारतातला सगळ्यात एक नंबरचा पर्यटन जिल्ह्याचा अट्रॅक्शन असणार. कारण आज परदेशातून येणारी लोक सुद्धा हे बघत असतात की कुठे करोना नाही आणि तिथे जाण्यासाठी ते इच्छुक असतात. म्हणून सुंदर निसर्ग, सुंदर समुद्र किनारे, चांगल्या मनाची माणसं, शिकलेली माणसं, स्वच्छ टापटीप लोक, आणि अशा ठिकाणी आपण जर आरोग्यदायी राखू शकलो तर ते श्रेय सिंधुदुर्गवासियांना आहे. त्यांनी खूप त्याग केलाय, 3 महिने अक्षरशः सगळे धंदे बंद ठेवले, आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर मुंबईतल्या आमच्या स्वकीयांचं सहकार्य आम्हाला लागेल. आणि पुढच्या काळात जे उद्योगधंदे होतील त्याच्यामध्ये त्यांची मुलं सुद्धा मोठमोठ्या पदावर सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतील, कायमस्वरूपी सिंधुदुर्गमध्ये येऊ शकतील, असा सिंधुदुर्ग आम्ही त्यांना उभा करून दाखवू. आज सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि हा गणेशोत्सव मंगलमय जावो आणि त्याच्याच बरोबर आरोग्यदायी सुद्धा असावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद भाई, तुमच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा इन ऍडव्हान्स सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने, पूर्ण टीमच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने शुभेच्छा देतो तुम्हाला, तुमच्या संपूर्ण परिवाराला उदंड आयुष्य परमेश्वर देव हीच इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, लवकर या जिल्ह्यामध्ये या. दीपक भाई, मला सिंधुदुर्ग लाईव्हचे सुद्धा आभार मानायचे कि जे सामाजिक काम आम्ही राजकारणाच्या माध्यमातून करतो तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करता, खरोखर कौतुकास्पद आहे. तुमचे आभार. धन्यवाद भाई, पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये लोक तुमची वाट बघतायत. सरकारांचे सुद्धा मुद्दाम आभार मानतो, त्यांना सदिच्छा देतो, त्यांचं खूप सहकार्य, खूप पाठिंबा राहिला. आणि मला वाटतं की थोडं का होईना खारीचा वाटा आज पत्रकारांसाठी जे भवन उभारलं जात आहे ओरसला. खर तर बाळशास्त्री जांभेकर हे आधी पत्रकार आहेत, म्हणजे पहिले पत्रकार आहेत आणि महाराष्ट्रातले, आणि ते उभारण्याचं आणि त्याच्यासाठी खारीचा वाटा उभारण्याची संधी जी मला मिळाली त्याच्यामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष, त्यांचे तुमचे सगळे सहकारी यांना सुद्धा माझ्या वतीने सांगा. आणि मी ज्याला सिंधुदुर्गमध्ये राहायला येत त्याला इतर कामांच्या बरोबर ते पत्रकार भवन सुद्धा महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट पत्रकार भवन कसं होईल याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल. धन्यवाद भाई, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.